नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल हे आपली केळीची बाग आहे याच्यावर ही पूर्ण पाणी बऱ्यापैकी खालनं पिवळी पडायला लागलेली आहेत हवा तुम्ही बघू शकता जवळून दाखवतो अशी पानं पूर्ण पिवळी पडायला लागली तर हे काय तर हे काय समजण्यासाठी तुम्हाला बऱ्याच केळी उत्पादक शेतकऱ्यांना लगेच कळलं असेल की या केळीला काय झालेलं आहे तर या केळीला सगळ्यात महत्वाचं चा आता चालू आहे डिसेंबर महिना आणि पाऊस पडतोय कधी थंडी पडते त्यामुळं केळीवर करप्याचं योगा आपल्या इथं पाऊस पडला आहे तुम्हाला दिसत असली भिजलेलं दिसतंय योगा की पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं काय झालं करप्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपली लागण आहे ही आणि करप्याचं प्रमाण मग केळीवर भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे तुम्ही बघा अगदी बऱ्यापैकी वर गेलेलं आहे निम्म्यापर्यंत पानं पिवळी पडत चाललेली आहे ते तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा ह्या यावर काय स्प्रे करायचा किंवा काय याच्यावर नि उपाय नियोजन काय की जेणेकरून करपा येऊ नये किंवा आल्यानंतर काय करायचं तर मी अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सांगणार आहे की, कर हो की केळीवर करपा आला तर आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं खत कुठलं बाबा महत्त्वाचं की बाबा त्याने सोडल्यानंतर करपा थांबू शकतो किंवा स्प्रे कोणता करायचा तर स्प्रेमध्ये बुरशीनाशकमध्ये नेटिव हो। सगळ्यात जबरदस्त रिझल्ट नेटिओ हो। आणि त्याच्यासोबत तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन मारू शकता बॅलरच्या प्रमाणानुसार तुम्ही विचारून प्रमाण घेऊ हो शकता नेटिव स्ट्रेप्टोसायक्लीन हो। आणि दुसरं त्याच्यामध्ये म्हटलं तर अजून खालनं सोडायचं ड्रिपमधून म्हटलं तर सल्फर सल्फर ही तुम्ही सोडू शकता आणि त्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी शंभर टक्के नियंत्रण रोखू शकता तर अजून तुम्हाला बरीच अशी औषधं आहेत ती की तुम्ही त्याला ही थांबवू शकता तर सगळ्यात महत्त्वाचा अगोदर नेटिओ मारणे गरजे कर स्प्रे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी याच्यावर स्प्रे काय झाला पाहिजे नेटिओ जेवढं लवकर होईल जास्त आणि याला मोठ्या स्प्रे पंपानं मोठ्या पंपानं पेट्रोलवरल्या पंपानं स्प्रे करायचा छोट्या करून उपयोग होत नाही कारण पूर्ण टॉप टू बॉटम तुम्ही बघू शकता करप्याचं प्रमाण हे का ही लेअर दिसते त्या पिवळ्या पिवळ्या ही वर शेंड्यापर्यंत ही करपा म्हणायचं ही शेंड्यापर्यंत लेअर आपला छोटा पंप असतो त्यानं जात नाही आणि ह्या मोठ्या पंपानं शेंड्यापर्यंत अगदी भिजवायचं चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आ... स्टिकर पण टाकायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही करपा नियंत्रणात आणू शकता धन्यवाद आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट इंडियन फार्मर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं तेवढं अजिबात विसरू नका धन्यवाद